विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण र लवी आणि ल लसूण या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. आता आपण त्याच्या पुढचे व्यंजन पाहणार आहोत. आज आपण जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे व वजन. व वजन श शहामृग. श शहामृग. मग व वजन आणि श शहामृग या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे आज आपण पाहूया. त्यातील पहिलं व्यंजन आहे व. तुम्हाला एक व्यंजन आठवतं का? आपण हे व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. मला सांगा हे व्यंजन कोणतं आहे? बरोबर ब बद. ब बद या व्यंजनचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. त्यासारखंच हे व वजन हे व्यंजन आहे. फक्त थोडासा याच्यामध्ये बदल आहे. कोणता बदल आहे तुम्ही तुम्हाला सांगते. आधी बघूया आपण व वजन या व्यंजनाचं लेखन कसं करायचं. तर पहिल्यांदा अर्ध गोलाकार रेषा, त्याला जोडून ही उभी रेषा आणि आपली शिरोरेषा, झालं आपलं व वजन हे व्यंजन. बघा किती सोपं आहे. याच्यामध्ये फरक कोणता आहे? ब बद याच्या पोटामध्ये आपण काय दिलेली आहे? तिरपी रेषा दिलेली आहे. पण व वजन हे व्यंजन लिहिताना ही तिरपी रेषा आपण दिली नाहीये. म्हणजे बघा व्यंजन बहुतेक व्यंजन समान असतात, फक्त थोडा थोडासा बदल असतो. पण तो बदल खूप महत्वाचा असतो. त्यामुळे समान जरी वाटले तरी त्याच्यामध्ये अर्थ खूप वेगवेगळे असतात. म्हणून लक्ष ठेवायचं हे व्यंजन आहे ब आणि हे व्यंजन आहे व. चला आपण पुन्हा बघूया. अर्ध गोलाकार रेषा, उभी रेषा, आडवी रेषा. अर्ध गोलाकार रेषा, उभी रेषा, शिरोरेषा. की आपल्या व्यंजन झालं व वजन. टिंब दिले होते तेवढे घेऊन झालेले आहे. आता प्रत्यक्ष लिहिण्याचं समय घेऊया. अर्ध गोलाकार रेषा, त्याला जोडली उभी रेषा, शिरोरेषा. की आपल्या व्यंजन झालं व वजन. मग आज आपण व वजन या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिले. मग आता व पासून येणारे शब्द पाहूया. व वजन. व वजन. व वडा. व वडा. व वरती. व वरती. आता व हे व्यंजन झालेलं आहे. आता त्याच्या पुढचं व्यंजन आहे श शहामृग. तुमचं हे व्यंजन झालेलं आहे. पहा मागच्याच पाठात आपण हे व्यंजन पाहिलेलं आहे. हे व्यंजन कोणतं आहे? र रवी. त्याचाच आपण इथे त्यासारखंच आपण हे व्यंजन इथे लिहिणार आहोत. ते कोणतं आहे? श. श लिहिताना इथे बघा पहिल्यांदा आपल्याला काय द्यायचे आहे? गोलाकार रेषा द्यायची आहे. गोलाकार रेषा दिली की त्याला जोडूनच ही आडवी रेषा द्यायची आहे. अर्ध गोलाकार रेषा द्यायची आहे. ही अर्धात गोलाकार रेषा दिली की परत इथे आपल्याला छोटी गोलाकार रेषा द्यायची आहे. आणि त्याला जोडूनच गेल्या सांगितलं ड काढताना की तिरपी रेषा. काय तिरपी रेषा? फक्त त्याला थोडस अर्धगोल अर्ध गोलाकार रेषेसारखा आकार द्यायचा आहे. आपल्या आणि त्याच्या बाजूला ही उभी रेषा. आपल्या व्यंजन झालं श शहामृग. बघा आपण हा न काढलेला आहे त्याच्या प्रकारचेच ते श आहे. फक्त अर्ध गोलाकार रेषेवर र काढताना तिथे आपण एकच गोलाकार रेषा दिली आहे. पण श काढताना दोन गोलाकार रेषा काढायच्या आहेत आणि त्याच्या बाजूला ही उभी रेषा द्यायची आहे. पुन्हा बघूया. चला गोलाकार रेषा, त्याला जोडून अर्ध गोलाकार रेषा, पुन्हा गोलाकार रेषा, ही तिरपी रेषा. ही झालं आपल्याकडे श शहामृग. पण ह्या ज्या दोन अर्ध गोलाकार ह्या ज्या दोन आपण गोलाकार रेषा काढतो त्यातील ही वरची गोलाकार रेषा आहे ही मोठी काढायची आणि त्यापेक्षा खालची ही गोलाकार रेषा थोडीशी लहान
पिंपल दिले होते ते जोडून झाले आहे. प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न करूया. गोलाकार रेषा, अर्धगोलाकार रेषा, गोलाकार रेषा, तिरपी रेषा, उभी रेषा, हे वेगळे झाले. श, गोलाकार रेषा, अर्धगोलाकार रेषा, गोलाकार रेषा, ही उभी रेषा, त्यामुळे वेगळे झालं. श शहामृग. मग आता आपण श शहामृग कसा लिहायचा ते पाहिलेलं आहे. आता श पासून येणारे आपण शब्द पाहूया. श शहामृग, श शहामृग, श शहाळे, श शहाळे, श शहाणा, श शहाणा, श शंकर. मग आज आपण व आणि श या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिले. त्याच्या पुढच्या व्यंजन आपण उद्या पाहू. धन्यवाद.